अवैध हुक्का बार चला रहे ब्रदर्स कैफे पर फिर एक बार सदर पुलिस ने छापा मारा। इस दरमियान कार्रवाई करते हुए सदर पुलिस ने 5 आरोपियों को गिरफ्तार कर उनके पास से 27,860 रुपए का मुद्देमाल जब्त किया। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस अधीक्षक विनोद चौधरी ने अधिक जानकारी साझा की। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार सदर पुलिस को बुधवार की रात गुप्त सूचना मिली थी कि ब्रदर्स कैफे में अवैध हुक्का बार चल रहा है, जिस पर तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस ने ब्रदर्स कैफे पर छापा मारा। इस दरमियान पुलिस ने आरोपी चौंटी शालुमान फिलिप्स, मार्शल नेम्स फिलिप्स, पंकज महेंद्र सिंह गोलचा, गुरुदीप सिंह, राजेंद्र सिंह कबोत्रा और मॉरिस मोबिन परेरा के खिलाफ शिकायत दर्ज कर उन्हें गिरफ्तार कर लिया। दिनांक 4/4/2022 रात्री 23 वाजता पेट्रोलिंग करत असताना आम्हाला माहिती मिळाली की ब्रदर्स कॅफे माउंट रोड सदर आहे आणि या ठिकाणी हुक्का अवैधरित्या हुक्का पार्लर चालत आहे। त्या ठिकाणी आम्ही स्टाफ आणि 2 पंचांचं रेड घातली असता त्या ठिकाणी आम्हाला एकूण 5 इसम हुक्का पार्लरचा मालक, 2 त्याचे नोकर आणि 2 इसम तिथे हुक्का पेत असताना मिळून आले। तिथे आम्ही झडती घेऊन त्यांचेवाले दुकानाची आणि रेस्टॉरंटची झडती घेतली असता तिथे आम्हाला 7 हुक्का पॉट, काही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्काचे साहित्य मिळून आले। असे आम्हाला टोटल तिथे एकूण 27,860 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। त्याच्यावर आम्ही कलम 4A 21A कोप्ता ॲक्टप्रमाणे 5 इसमावर कारवाई केलेली आहे आणि त्यांचे साहित्य आम्ही जप्त केलेले आहे। हुक्का पार्लरचा जो मालक आहे जॉन्टी सलोमन फिलिप्स, वय 24 वर्ष, राहणार मार्टिन नगर जरीपटका, याच्या आधीसुद्धा आम्ही त्याच्यावर अंदाजे 2 महिने अगोदर हुक्का रेटची कारवाई आम्ही केलेली आहे। पुलिस ने इस मामले में आरोपी के खिलाफ कार्रवाई कर उसे 27,860 रुपए का मुद्देमाल जब्त किया। वही पुलिस द्वारा इस मामले में आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, VKB न्यूज़ नागपुर।